नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे जय महाराष्ट्र विशेषमध्ये आपले स्वागत। आजच्या जय महाराष्ट्र विशेषमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधल्या शाळा या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, मात्र ऑनलाईन पद्धतीनं वर्ग भरणार आहेत। यावरती पालकांमध्ये चिडचिड होत आहे, तर दुसरीकडे जळगावमध्ये कोरोना काळामध्ये महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या साईधन एंटरप्राइजेस या बचत गटाबाबत आपण माहिती घेणार आहोत। तसंच अगरबत्ती व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत। पाहूया जेएम विशेष। मुलांना घरात सांभाळून पालक आता चांगलेच कंटाळलेले दिसतात, तर महामुंबईमध्ये शाळा बंद केल्यावरती पालकांची चिडचिड दिसून आली। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शाळा बंद राहणार आहे। त्यासंदर्भात पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। त्यांपेक्षा आई वडिलांवर एवढा प्रेशर पडलेला आहे की त्यांचीच परीक्षा आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, या सरकारने आणि महानगरपालिकेने एक काय तो निर्णय सांगावा। एक दिवस चालू, एक दिवस बंद, परत एक आठवड्यातून एकदा बोलवणार, परत दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्ध लोकांना बोलवणार, काय खेळ चालवलाय, काय शिक्षणाचा काय खेळखंडोबा करायचं ठरवलं की काय? एक ते काय ते एका पॉलिसीवर या ना तुम्ही, एका कन्क्लुजनवर या, एका मिड पॉईंटवर या की आता मुलांना न्यायचं की नाही न्यायचं। ह्या याच्यावर संभ्रम अवस्थेत असलेलं हे महानगरपालिका आणि सरकार आहे। कुठल्याही म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या भविष्याशी खेळणारे ही महानगरपालिका आणि सरकार असं मला वाटतंय। मला तरी अयोग्य वाटतोय हा, कारण आजकाल 2 वर्ष झालेत हा करोनाचा खूप आजार चाललेला आहे आणि त्याच्यामुळे मुलांचं खूप नुकसान होतंय, प्लस पालकांचंही नुकसान होतंय। कारण का मुलांना मोबाईल देतोय आणि त्याच्यामुळे मुलांना सतत त्या मोबाईलवरती कंटिन्यू त्यांना अभ्यास करावा लागतोय, त्याच्यामुळे डोळ्यांचे त्रास होत आहेत, त्यांना झळझळ होते, तो एक त्रास होतोय। आणि मुलं शाळेत न गेल्यामुळे त्यांचं आता घरातल्या घरात कंटाळून गेलेली आहे। त्याच्या शाळा चालू व्हावीच, लसीकरण तर होऊ देच, पण शाळा चालू झाली तर चांगलंच होईल। आणि माझ्या दृष्टिकोनाने जे आता बंद केलं आहे तर ते बंद न होता काहीतरी उपाययोजना करावी महानगरपालिकेने आणि लवकरात लवकर मुलांचं भवितव्य चांगलं होईल या दृष्टीने हे करावं। मी आता 9वीला आहे आणि शाळा बंद झाल्या तर ऑनलाईनमध्ये कधी कधी नेट जातं म्हणून व्यवस्थित लेक्चर होत नाही। जर ऑफलाईन असतं तर शाळेत मित्रांना पण भेटणं होतं, वर्गात प्रॅक्टिकल व्यवस्थित होते अभ्यासाची आणि गणित जे असतं ते लगेच समजतात। आणि असं ऑफलाईनमध्ये लगेच खूप काय कळतं आणि ऑनलाईनमध्ये खूप प्रॉब्लेम होतो, कधी कधी आवाज अटकतो शिक्षकांचा वगैरे, म्हणून कळत नाही। नाही व्हायला पाहिजे खरं तर बंद, कारण ऑनलाईन एवढं समजत नाही आणि नेट इश्यू असतो, टीचर काय बोलतात एवढं समजत नाही। ऑफलाईन कसं फ्रेंड्स पण भेटतात किंवा अभ्यास समजतो काय शिकवतात वगैरे, मला तरी ऑफलाईन हवी आहे। रोज शाळेत जायचं, मित्रांसोबत मजा मस्ती असायची आणि टीचर्ससोबत पण म्हणजे काय कळलं नाही तर लगेच विचारायचं, सो ते लगेच समजायचं। आणि ऑनलाईनमध्ये आवाज वगैरे ब्रेक होतो, कॅमेरा ऑफ ऑन ते कळत नाही, म्हणून शाळा ऑफलाईनच हवी आहे। शासनाने घेतलेला निर्णय योग्य वाटतोय मला काही प्रमाणामध्ये। त्याचं कारण असं की डिसेंबर एंडच्या हप्त्यामध्ये जी करोनाबाधित जी माणसं होती किंवा लोकसंख्या होती ती फार कमी प्रमाणात होती। या एक हप्त्यानंतर जी वाढली गेलेली जी लोकसंख्या दिसते, एकंदरीत हे भीतीदायक वातावरण हे परिस्थिती जाणीवपूर्वक होते आम्हाला। महामुंबईतल्या शाळा या बंद ठेवण्यात आल्या आहेत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळा बंद राहणार आहेत। 1 ते 9वीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर ऑनलाईन पद्धतीनं वर्ग भरवणार आहेत। 31 जानेवारीपर्यंत शिक्षण पुन्हा ऑनलाईन असणार आहे। या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। वयाने जर लहान मुलं असतील तर त्यांच्यामध्ये एकत्र येण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि 10वी आणि 12वी यांच्या येत्या काही नजीकच्या भविष्यामध्ये ते ज्या परीक्षा देखील आहेत तिथे वर्ग जरी कमी झाले असले तरी तिथे उजळणे वर्ग चालू आहेत, सराव परीक्षा चालू आहेत, यासाठी 10वी आणि 12वीच्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि यासोबतच जसं मी सांगितलं की व्हॅक्सिनेशनसाठी सुद्धा आपल्याला 9वी 10वी 11वी आणि 12वीचे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची मुभा असेल।
जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत जे आपण आधी ऑनलाईन शिक्षण घेत होतो त्याच पद्धतीने ऑनलाईन शिक्षण होणार आहे आणि त्याचप्रमाणे शाळेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटाच्या याचा तपासणी करून त्यांनाही वॅक्सिन दिलं जाणार आहे आणि ते शाळेच्या माध्यमातून आम्ही लसी केंद्रावरती वॅक्सिन देणार आहोत. त्यामुळे खरंच चांगला निर्णय झालाय. देशभरात युवकांचं लसीकरण जोमात सुरू झालंय. तर देशात 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या युवकांचं लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अधिकाधिक युवकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं यासाठी सरकार विशेष प्रयत्न करते. अधिकाधिक युवकांनी लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावं यासाठी सरकार विशेष प्रयत्न करते. रेट जास्त आहेत असे काही जिल्हे आहेत काही राज्यांमधले की पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त आहे. तिथे तात्काळ त्या त्या राज्यांनी ते निर्णय घ्यायचे. कंटेनमेंट झोन मायक्रो कंटेनमेंट झोन ते रोखण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करण्याचे आदेश राज्यांना दिले. गेल्या वर्षभरात साधारण 150 SOPs दिल्या गेल्या कोरोनाच्या पेशंटच्या बाबतीत सतर्क राहण्यासाठी आणि आता देखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परत गाईडलाईन्स देत आहेत. 15 ते 18 हा निश्चित प्रकारे खूप व्हल्नरेबल ग्रुप असतो, खूप फिरणारा ग्रुप असतो. सगळे टीनेजर्स असतात 15, 16, 17, 18 तर या सगळ्या ग्रुपमध्ये निश्चित प्रकारे लसीकरणाची खूप गरज होती. मी काल माननीय मनसुख मांडवियाजी भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री यांच्याबरोबर जी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आरोग्यमंत्र्यांची त्यामध्ये हे सगळे मुद्दे मांडले. 15 च्या 18 आभार मानले पण त्याचबरोबर 12 ते 15 सुद्धा कराच असा आग्रह त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे. आजपासून देशभरामध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ झालाय. राज्यात पहिल्याच दिवशी 29 लाख युवकांचं लसीकरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा नुकतीच केली होती. तर लसीकरणाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मोहिमेमध्ये आपलाही विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. तरुणांना हे जाणवल्यानं तरुण वर्ग विशेष आनंदित झालाय. राज्यभरातील युवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लसीकरण कशा पद्धतीने सुरू आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी या मुलींना लस देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी लसीकरण सुरू असताना लसीकरणाच्या बाबत जनजागृती सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. एकूणच पाहायला गेलं तर युवकांचा आणि इतर लसीकरण जे भारतामध्ये या अगोदर पार पडलं त्याच पद्धतीने ही प्रक्रिया सगळी राबवली जाते. अगोदर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि त्यानंतर इतर ज्या प्रक्रिया राबवणं अशा पद्धतीचं हे लसीकरणाची सगळी प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर लस दिलेल्या मुलांना त्यानंतर अंडर ऑब्झर्वेशन आहे ते ठेवलं जाते. आपल्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या ही प्रक्रिया. काय सांगाल सर कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही सोय केलेली आहे आणि लसीकरणाची जी पद्धत अगोदरची होती तीच राबवली जाते की काही वेगळं यामध्ये आहे? नाही, आता सर कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत आपण 11 आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जिथं 15 ते 18 वयोगटाचा जो वयोगट आहे तिथं आपण लसीकरणाची अंमलबजावणी केलेली आहे. प्रत्येक शाळेमध्ये आमची महापालिकेची टीम आरोग्याची टीम येऊन तिथं रजिस्ट्रेशन ऑन स्पॉट पण ऑनलाईन पण दोन्ही पद्धती आपण ठेवलेल्या आहेत. घरातून बाहेर पडताना छान वाटलं की फायनली आम्हाला कोविडची लस मिळणार आहे आणि आमच्यामध्ये आता नवीन इम्युनिटी पॉवर येणार ज्याच्याशी आम्हाला कोविडशी भांडायला बरं पडेल. सो कॉलेजचं आणि गव्हर्नमेंटचं थँक्यू की आम्हाला लस दिली त्याबद्दल. कोल्हापूरमध्ये उत्साहामध्ये सर्वच ठिकाणी लसीकरण सुरू आहे आणि पालकमंत्री सतेज पाटील या सगळ्याच लसीकरण केंद्रावरती आता भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतात. धुळ्यामध्ये लसीकरणाला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष मासोळे यांनी. धुळे जिल्ह्यात आज 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जैन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी हे लसीकरणासाठी उभे आहेत. एक जी रांग आहे एक रांग मुलींची आहे आणि एक रांग ही विद्यार्थ्यांची मुलांची आहे. या ठिकाणी आता आपण लसीकरण केंद्राच्या ठिकाणी या ठिकाणी महापौर आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया की काय नियोजन आपण करण्यात आलेलं आहे महापालिकेच्या वतीने आणि कशा पद्धतीने हे नियोजन राहणार आहे काय सांगाल? 15 ते 18 वर्ष बरोबरीच्या ज्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे आज या
विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची इथं फार गर्दी आहे, तर आम्ही आता चार ठिकाणी लसीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. विद्यार्थी वेगळे आणि विद्यार्थिनी वेगळे, खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्यामुळे हे नियोजन आता करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक महाविद्यालयात जाऊन महापालिकेच्या माध्यमातून आम्ही लसीकरणाची व्यवस्था करणार आहोत. एक विद्यार्थिनी आहे, तिला विचारूया की काय सांगशील पहिल्या दिवशी तू लसीकरण. मी आताच नुकती लस घेतली, त्यामुळे मला काहीही झालं नाही. आता आपण बघतोच भारतात किंवा जगामध्ये आपल्याला रुग्ण म्हणजे कोविडचे रुग्ण हे खूप वाढत चालले आहेत, त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी लस घ्यावी. मनीष मासोळे, जय महाराष्ट्र, धुळे. जेम विशेष मध्ये आपण घेते छोटासा ब्रेक, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. जेम विशेष मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या महिन्यात देशभरात डेंग्यूचे 1,16,991 रुग्ण आढळून आले. महाराष्ट्र इतर राज्यांमध्येही झपाट्यानं डेंग्यूची वाढ झाली आहे. डासांना मारण्यासाठी विविध बनावट बेकायदेशीर अगरबत्तीची खरेदी विक्री त्वरित थांबवण्याची मागणी होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशनचे जयंत देशपांडे यांच्याकडून करण्यात आली आहे. Dengue is a viral disease caused by one kind of virus, that is RNA virus. And virus, there are two types, RNA and DNA. This is RNA virus and mostly transmitted by the mosquito, so Aedes mosquito. During monsoon season, when there is a lot of accumulation of the fresh water around your community and the society around your house, these are the suitable container for growing the mosquito. Government ni kutlya prakarcha tena approval dilele nasto je ti chemicals vapartat ya agarbattyan madhe trasurthin tyachantar cypermethrin ani ashi ajun don tin chemicals ahet ti vaparnyacha tenna kutlyahi parvana tyanchyakade nasto ani to parvana tyanchyakade nasnyamule apan sarvasadharanpane asa tharavlo jato ka kayda asa tharavto ki hi शरीराला घातक आहेत आणि म्हणून ती वापरू नयेत आणि म्हणून ती बनावट ठरवली जातात. कीटकनाशक आपण घरात वापरतो, मात्र अनेक बनावट बेकायदेशीर अगरबत्तीचं उत्पादन बाजारात उपलब्ध असल्यानं आपण खातरजमा न करता त्याचा वापर करतो, त्यामुळे श्वसनाशी निगडीत आजार वाढल्याचं पाहायला मिळते. घरातील डास कीटक मारण्यासाठी जे स्प्रे भारतामध्ये वापरले जातात त्याची बाजारपेठ 6,539 कोटी रुपयांची आहे. या संदर्भात होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशनचे जयंत देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात. कॉईल म्हणा, अगरबत्ती म्हणा, याच्याकरता अॅट्रिब्यूट केला जातो. त्या 50% जवळजवळ 800 कोटी हे अगरबत्तीचं मार्केट गृहीत धरलं जातं. आणि म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 800 कोटीच्या अगरबत्त्या विकल्या जातात होम इन्सेक्टिसाईड म्हणून. आणि त्यातले जवळजवळ 30% आमच्या अनुमानानुसार 25-30% ह्या ज्या अगरबत्त्या आहेत ह्या विदाऊट प्रॉपर केमिकल्स अप्रुव्हल वापरल्या जातात आणि म्हणून त्या इलिगल असतात आणि शरीराला घातक ठरू शकतात. या संदर्भात नागरिकांना जागरूक करणारी होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन, भारतातील घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणारी ना नफा कमावणारी उद्योग संस्था आहे. महाराष्ट्रात डासांपासून बचाव करणाऱ्या बनावट अगरबत्तीची खरेदी किंवा विक्री थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्यक्ष ग्राहकांना काय अनुभव येतोय ते ऐकूया अदिती महाजन यांच्याकडून. म्हणजे मच्छर तर मारतात पण मला त्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतोय, जसं डोकं दुखणं, चक्कर येणं, मळमळणं. तर मला असं विचार येतो की जर ते मच्छरांवर इतकं जास्त प्रभावित असेल तर ते आपल्या मनुष्यासाठी किती जास्त घातक असू शकतं. आणि मला असं वाटतं की खूप जास्त इलिगल कॉइल्स पण बाजारात येत असतील, ज्याच्यावरती गव्हर्नमेंटने बॅन आणला पाहिजे. अगरबत्तीची बाजारपेठ कशी विस्तारत गेली आहे त्याचा तपशील पाहूया. घरातील डास कीटक मारण्यासाठी जे स्प्रे त्याची उलाढाल
6,539 कोटी रुपयांची आहे. काडीसारख्या वापर होणाऱ्या अगरबत्तीचा खप हा 886 कोटी रुपयांचा आहे. लिक्विड रिफिल अगरबत्तीचा खप 2,319 कोटींचा आहे. तर कछवा छाप अर्थात कॉइल रूपातल्या अगरबत्तीचा खप हा 1,548 आहे. तर व्यक्तिगत रिफिल जे एकदम छोट्या स्वरूपात असतात त्याची बाजारपेठ 189 कोटी रुपयांची आहे. बाजारातील उपलब्ध अगरबत्तीचा 87% हिस्सा मॉस्किटो कंपनीनं व्यापलाय. तर कछवा छाप अगरबत्तीनं 51% ग्रामीण भारत काबीज केलाय. कछवा छाप अगरबत्तीनं 51% ग्रामीण भारत काबीज केलाय. तर गुड नाईट हा देखील ब्रँड नवनवीन उत्पादनं बाजारपेठ काबीज करतोय. भारतामध्ये अगरबत्त्यांचं बाजारपेठ फार मोठी आहे. डास कीटक मारण्यासाठी जे स्प्रे वापरतात त्याची उलाढाल जवळपास 6,539 कोटी रुपयांची आहे. बनावट अगरबत्त्यांची विक्री एकीकडे होत आहे ती थांबवण्याची मागणी सुद्धा पुढे आली आहे. डास विरोधी अगरबत्त्यांची बाजारपेठ ही मोठी आहे. भिंती म्हटलं की साधारणपणे अस्वच्छ भिंतीच आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र मालेगाव मधल्या कॉलेज रोडवरील महाराजा सयाजीराव महाविद्यालयाच्या 1200 मीटर लांब आणि 6 फूट रुंद असलेल्या भिंतींना देखणा आणि बोलक्या करण्याचा विडा उचललाय येथील मसगा महाविद्यालयाच्या कला शिक्षकांनी. कॉलेजेसच्या सगळ्या भिंती आहेत वॉल कंपाऊंडच्या, यांना आपल्या सगळ्या कला शिक्षक आणि कलेच्या विद्यार्थ्यांकडून जर एक समाज प्रबोधन करणारे चित्र आपण रेखाटले तर येता जाता जे लोक बघतील त्यांना याच्यातून बोध मिळेल. आणि मग आम्ही ड्रग्ज अब्यूज असेल, महिलांवरचे अत्याचार असतील, त्याच्यानंतर मुली वाचवा मुली शिकवा, त्याच्यानंतर ब्लड डोनेशन, पर्यावरण रक्षण यासारखे विविध विषयांवर इथं सुंदर चित्र आम्ही रेखाटलेली आहेत. जनतेसमोर आम्ही सर्व हे दाखवतो आहे की आजकाल आपल्या समाजामध्ये होणारे विद्यार्थिनींवर किंवा स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते कसे थांबले गेले पाहिजे हा एक संदेश देतो आहे आम्ही इथे. त्यानंतर करोनावर कशा पद्धतीने आपण सर्वांनी आपलं संरक्षण केलं पाहिजे या सर्व गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी दाखवत आहेत. त्यानंतर हेल्मेटचा वापर करा अशा अनेक गोष्टी आहेत की आम्ही इथे सर्वजण एक एवढ्या 2 दिवसापासून हे सर्व संदेश आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता जणू भिंती बोलू लागले आहेत. अतिशय वर्दळ असलेल्या खास करून महाविद्यालयांपासून तर नर्सरीपर्यंतच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी गजबजणारा हा परिसर आहे. या परिसरामध्ये ओस पडलेल्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. ओस भिंती आता देत आहे समाज प्रबोधनाचे धडे. 38 पेक्षा जास्त कला शिक्षक एकत्रित येऊन भिंती त्यांनी बोलक्या केल्या आहेत. अवघा समाज शहाणा करून ठेवणार आहेत. यामध्ये चित्र रंगवण्यासाठी एपेक्स आणि एक्रोलिक रंगाचा वापर करण्यात आलाय. संदेश देणाऱ्या 12 विषयांवरील 300 चित्र या भिंतींवरती रंगवण्यात आली आहेत. या कलाकृती पाहण्यासाठी नागरिक उत्सुकतेनं येथे गर्दी करतात. या सर्व उपक्रमांविषयी तिथले कला शिक्षक गवळी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांनी. तो कल आहे असे काही आम्ही सामाजिक संदेश या भिंती चित्रातून या समाजाला एक देण्याचा प्रयत्न करतोय. कारण या ठिकाणची रहदारी, या ठिकाणाहून अनेक तरुण मुली मुलं आणि या समाजाचे नागरिक या रस्त्याने जात असतात. हा संदेश त्यांच्यावरती बिंबावा असा संस्थेच्या डॉक्टर प्रशांतदादा हेर यांचा कयास होता. या भिंतींवरती अनेक सामाजिक संदेश देण्यात आलेत. रक्तदान श्रेष्ठदान, राष्ट्रीय एकात्मकता, पर्यावरण संरक्षण, मित्रदान सर्वश्रेष्ठदान, महाराष्ट्र दर्शन, कोरोना वॉरियर्स, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान
आणि मानव, पर्यटन, मेक इन इंडिया, स्त्री पुरुष समानता, साक्षरता या विषयांवरती चित्र रेखाटण्यात आली आहेत. जळगावातील साईधन एंटरप्राइजेस ही संस्था बचत गटाच्या महिलांसाठी काम करते. धनंजय कीर्तने आणि अनिता कीर्तने हे संस्थेचे कामकाज सांभाळतात. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बचत गटाच्या महिलांना विविध व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूचं थैमान सुरू आहे, त्यामुळे सर्वच क्षेत्रावरती दूरागामी परिणाम झाले आहेत. हातावरती पोट असणाऱ्या सर्वांना त्याचा फटका बसलाय. अलीकडच्या काळामध्ये याचा फटका सोसावा लागतोय. अशा परिस्थितीमध्ये बचत गटाच्या महिलांसाठी काय करता येईल या विचारातून कीर्तने दाम्पत्यानं पाऊल टाकलं. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. बाजारामध्ये दर्जेदार मास्कचा तुटवडा भासतोय, म्हणूनच आपणच मास्क निर्मिती केली तर कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलता येईल. शिवाय बचत गटाच्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाईल. त्यांनी मास्क निर्मिती करण्याचं ठरवलंय. त्यांनी त्यामुळे 100 ते 125 महिलांना रोजगार उपलब्ध झालाय. जवळपास तब्बल 100 महिलांना धनंजय कीर्तने यांच्या सैदान संस्थेने रोजगार उपलब्ध करून दिला असून सर्वसामान्य नागरिकांना यावेळी एक नवीन उमेद धनंजय कीर्तने यांनी दिली आहे. आम्ही त्यांच्याकडून बातचीत करूया. दादा, काय सांगणार आपण सर्वसामान्यांना यावेळी कोरोना काळामध्ये? जवळपास 100 महिलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला असून नवी जगण्याची उमेद दिली आहे, काय सांगणार? लॉकडाऊन हा अचानक आला, म्हणजे पूर्वकल्पना लोकांना नव्हती आणि अचानक कोरोनाचा इतका प्रादुर्भाव वाढला आणि लोकांचे रोजगार गेले, कामधंदे बंद झाले. मग आम्हाला कुठेतरी वाटलं की लोकांसाठी काहीतरी करावं, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही सुरुवातीला 10 महिलांना घेऊन मास्क तयार केलं. मास्क तयार करून ते मास्क वितरित केले. 10 महिलांच्या नंतर 15 महिला झाल्या, 20 महिला आल्या, असं करता करता 70 ते 80 महिलांना आम्ही रोजगार दिला आणि आजही तो रोजगार सुरू आहे. आम्ही मास्क बनवतो आहे आणि मार्केटमध्ये वितरित करत आहोत. नेमका संघर्ष कसा होता यामागचा आपला? नेमकं काय संकटांना मात केलेली आपण? संकटांना म्हणजे लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्टिंग पूर्ण बंद होती आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी साहित्य होत्या मास्कसाठी, कापड म्हणा, इलास्टिक म्हणा, ते सुद्धा मार्केटला आम्हाला उपलब्ध होत नव्हतं. त्याला बऱ्याचशा अडचणी आल्या, कारण कसं की सर्वसामान्य माणसाला 200 रुपयाचा, 250 रुपयाचा किंवा 300 रुपयाचा मास्क घेणं परवडत नव्हतं. तर सर्वसामान्य लोकांसाठी 8 ते 10 रुपयात आम्हाला मास्क उपलब्ध करून द्यायचा होता, म्हणून आम्ही कॉटनचा मास्क त्यांना उपलब्ध करून दिला. कुठल्या प्रकारचे मास्क आपल्याकडे बनवण्यात येतात आणि कुठे कुठे ते आपण त्याचं सप्लाय करत असतो? आपण कापडी मास्कच बनवतो. आपण बऱ्याचशा सेवाभावी संस्थेमार्फत ते वितरित केलेले आहे. मेडिकलला सुद्धा आपण मास्क आपण दिलेले आहे. जेम विशेष मध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.